बुक्स स्पीक स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीरा उद्या बोर्डिंग स्कूलला चालली आहे आरवला आपल्या मोठ्या बहिणीची खूप आठवण येणार आहे ती आसपास असली की खूप मजा येते आठवण म्हणून तिच्याबरोबर तो काय देणार आहे बरं ऐकूया या, या गोष्टीत लवकर परत ये हा मीरा ओरिजिनल स्टोरी कम बॅक सून मीरा बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे चतुरा राव चित्रांकन सौम्या ओबेरॉय मराठीत अनुवाद आश्लेषा गोरे गोष्टीचं वाचन असावरी दोषी आज मीराचा घरी राहण्याचा शेवटचा दिवस होता आता ती लवकरच बोर्डिंग स्कूलमध्ये जाणार होती आरव सारखा तिच्या मागे मागे करत होता शेवटी तिने आपल्या रिकाम्या सुटकेसमध्ये त्याला मुटकोळं करून बसवलं तू इथे मध्ये मध्ये नाचू नकोस बरं पप्पा आरवला उचलून घेत म्हणाले अजून केवढं तरी सामान बांधायचंय आहे खरं तर आरवलाही मीराबरोबर जायचं होतं मात्र ती एवढी दादागिरी करत नसती ना तर बरं झालं असतं असंही त्याला मनातून वाटायचं आत्ताही ती अगदी तेच करत होती टेबलाशी बसून ती आरवचा गृहपाठ करत बसली होती मी करेन ग दीदी आरव म्हणाला छे तू अगदी बावळ्या डेस त्याचा हात बाजूला सारत मीरा म्हणाली आत्ताच मी तुझ्या शिकवणीच्या बाईंशी बोललो त्या म्हणत होत्या त्यांनी दिलेला ज्यूस तू कुंडीतल्या झाडापाशी ओतून हो दिला म्हणे पलीकडच्या खोलीतून पप्पांनी विचारलं पण तो हिरव्या रंगाचा होता आणि चिखलासारखा लागत होता मीराने खुलासा करायचा प्रयत्न केला आरव चटकन टेबलाखाली लपून हसत सुटला आणखी एक खोडी काढलीच ना इकडे तिकडे पसरलेली खेळणी उचलत पप्पा सुस्कारा सोडत म्हणाले आता नवीन शाळेत तरी नीट वाघ हे ऐकून मीराला वाईट वाटलं मग आरव विचार करू लागला दिदीला निरोप देताना काय भेट द्यावी म्हणजे ती खुश होईल बरं मीराला रोज संध्याकाळी बागेत खेळायला खूप आवडायचं मग आरवने झोक्यावर बसलेल्या एका मुलीचं चित्र काढलं आणि ते नीट रंगवलं तेवढ्यात त्याच्या खांद्यावर गार पाण्यासारखं काहीतरी पडलं आरव ताडकन उठून बसला अरे च्या <laughs> असं म्हणत मीरा खिदळली तिने अंगावर आणखी सरबत सांडायच्या आत आरवने तिच्या हातातला पेलाच काढून घेतला ही मी आहे त्याच्या चित्राकडे बघून मीराने विचारलं आरवने मांडो लावली त्याच्या जवळ बसून मीरा म्हणाली हे चित्र फारच व्यवस्थित आहे मी नाही बाई इतकी व्यवस्थित आणि मी सारखी काहीतरी गडबड सुद्धा करून ठेवते हो की नाही संध्याकाळी आरव आणि मीरा रेहान आणि हरदीपला भेटले मग ते सगळे मिळून चालत बागेत गेले मोना आणि लियॉन सुद्धा तिथे आले तितक्यात पुण्यम सोनू आणि आयशाही धावत येऊन त्यांना भेटले बागेतली दोन खोडकर कुत्री पिगू आणि ब्राउनीही उड्या मारत तिथे आले शेजारच्या स्पोर्ट्स क्लबमधल्या मांजरीसुद्धा आल्या मऊ मऊ केस शेपट्या आणि पायांचं एक आनंदी संमेलनच तिथे भरलं होतं मीराने सगळ्यांना एकत्र करून लपाछपी खेळायला सुरुवात केली कुणा दोघांमध्ये भांडणं झाली तर मीरा चक्क छापा काटा करून कोणी माघार घ्यायची ते सांगायला लागली तेवढ्यात आरव एका डबक्यात धडपडला मीराने झाडांची पानं घेऊन त्याला पुसून काढलं पकडापकडी खेळताना सारखं सारखं राज्य घ्यावं लागल्यामुळे आरोव कंटाळा होता शेवटी मीराने त्याला आपली बाही पकडायला लावली आणि स्वतःवर राज्य घेतलं लवकर परत ये हा मीरा घरी जायची वेळ झाली तसे तिचे सगळे मित्रमैत्रिणी म्हणाले आजूबाजूच्या दुकानांकडे आणि माणसांकडे बघत मीरा सावकाश चालत घरी निघाली आता खूप दिवस ती या बाजूला येणारच नव्हती वाटेत होती, होती दुकानं कुठकुठली माहितीये टेलरचं शॉप महाकाली जनरल स्टोर भेळवाले काका फिल्टर कॉफीचं दुकान वगैरे वगैरे रात्र व्हायला आली स्टेशनवर जायची वेळ झाली पप्पांनी मीराला सामानाची शेवटची बांधाबांध करायला मदत केली आरव स्वतः तयार केलेली भेट घेऊन आला शाळेत पोचलीच ना की मग हे उघडून बघ तो म्हणाला छे मला नाही बाई एवढा धीर असं म्हणत मीराने चित्राची गुंडाळी उलगडायला सुरुवात केली त्या चित्रात मीरा एका झोक्यावर बसलेली दिसत होती तिच्या आजूबाजूला सगळे मित्रमैत्रिणी उभे होते आरवही आपलं नेहमीचं गोड हसू हसत त्यांच्या मध्ये उभा होता इथे हा बेडकासारखा दिसत असला तरी तो लियॉन आहे बरं का चित्राकडे बोट दाखवत आरव म्हणाला आणि चित्रातलं पिग्गू गाईसारखा दिसतोय आमा <laughs> मीरा खिदळली हे चित्र इथेच भिंतीवर चिकटवून टाकूया म्हणजे मी इथून गेले असं होणारच नाही मीरा म्हणाली लवकर परत ये हं दीदी आरव म्हणाला आपली दाटून आलेली छाती आता फुटून जाईल की काय असं त्याला वाटू लागलं मला तुझी खूप आठवण येईल पप्पा म्हणाले मी लवकरच सुट्टीत परत येईन ना मिराहळूच म्हणाली आरव आणि पप्पांनी तिला घट्ट मिठी मारली कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आरवची ताई आता दुसऱ्या शाळेत दुसऱ्या जागी राहायला चालली होती आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीमध्ये बाय बाय धन्यवाद